नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या तडाखेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा बात तर निकाल त्यांच्या बाजूने लागूच शकत नाही असं संजय गायकवाड म्हणाले निकाल आमच्या बाजूनेच असेल कारण निवडणूक आयोगाचे पक्ष आम्हाला दिला चिन्ह आम्हाला दिले आहे आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे मिरिटच्या आधार आणि घटनात्मक अधिकाराच्या आधारवर हा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागूच शकत नाही असा कुठलाच कायदा देशात नाही जगामध्ये कायदा बनत असतो आणि त्याच्यामुळे असं आमदार संजय गायकवाड म्हणाले त्यानंतर बघा भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत अतिशय महत्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहेत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल नऊ जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार झाली आहे सध्या महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये जोराचा अवकाळी पाऊस भरसण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर त्या संबंधित जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे विशेष म्हणजे उर्वरित मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातही काही भागात विजाच्या कटकटाचा अवकाळी पाऊस भरण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा विधानसभेच्या अध्यक्षाकडून निकालाची कारवाई पूर्ण झाली स्वतः नार्वेकर ठळक मुद्दे वाचून निकाल देतील आणि नंतर निकालाची प्रत दोन्ही गटाला दिली जाईल तर इकडे निकाला आधी उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत नार्वेकर शिंदेची भेट निर्दर्शनात आणून दिली राहुल नार्वेकरांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती हे भेट म्हणजे आरोपीला भेटण्यासारखं परब यांनी यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदेची मिली बघत असल्याची टीका ठाकरे गटाने केली अर्थात आपल्याला निकाल कायद्याला धरून असेल असे नार्वेकर म्हणाले तो निकाल काही तासात स्पष्ट होईल त्यानंतर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेला अजितदादा गटाला पक्ष दरवाजे बंद झाले आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ठणकावून सांगितले केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावामुळे पक्ष सोडण्याची भूमिका घेणारे अजित पवार आणि त्यांना अशी भूमिका घ्यायला लावणारे पुन्हा पक्ष येऊ दिले जाणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश कार्यालयात पत्रकाराशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवार गटासह बिटलीस बानो आमदार अपात्र निकाल ईडीच्या धाडी आदी मुद्द्यावर के भाष्य केले यानंतर बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात अतिशय से टोकाचा कला बघायला मिळतोय मनसेचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आपण कामगाराची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेने आपल्यावर हात उचलला असा दावा महेश जाधव यांनी केला होता त्यानंतर बघा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चेत मार्ग निघेल सध्या जागा कोणाकडे आहे जागा कोणी लढवली तर कोणाला जास्त मते मिळाली यांचा वाटप करताना विचार केला जाईल जानेवारी अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे जा लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप निश्चित होईल असे प्रतिवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी